तुम्ही काय करता तुम्ही काळजी करता की सर मी लिहून तर ठेवलं मी उत्तरापर्यंत पोहोचेन का या भीतीने आपल्याला उत्तर येत नाहीत तुमचे हात आणि तुमचं बुद्धी आणि मन सिंक पाहिजे एकमेकांना पटापट पत्त सोडवता येतं लक्षात येते बघा बऱ्याच वेळेला जेव्हा जवा ऑप्शनने सोडवायचं असतं पहिले तीन उत्तर नसतात चौथंच उत्तर असतं चौथं किंवा तिसरं उत्तर असतं म्हणून ऑप्शनने सोडवायचा प्रश्न नेहमी चार किंवा तीन पासून सुरुवात करायचा लक्षात ठेवा हे ट्रिक आणि शेवटपर्यंत राहा मी सिंपल इंटरेस्ट आणि कम्पाऊंड इंटरेस्ट याचं मिक्सिंग पण केलंय म्हणजे सगळे स्टेप कवर होती तुमचे फक्त सोडवत चला माझ्यासोबत प्रॅक्टिस करा चार पाच वेळा पहा व्हिडिओ परीक्षेला जाण्याच्या आधी फक्त व्हिडिओ पाहून होऊन जाणार सगळे नमस्कार कसे आहात विद्यार्थी मित्रांनो स्मार्टली अभ्यास करताना आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो आता हे आपण सगळं कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा या माध्यमातून शिकणार आहोत म्हणजे हे जे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे याच्यातून तुम्हाला ते छान प्रकारे कळेल तर आपण सुरुवात करूया आता बघा इथे मी काय म्हटलेलं आहे हा जो ग्रीन कलर मधला व्यक्ती आहे तो कर्ज देणारा आहे ठीक आहे त्याला आपण मराठीमध्ये धनको म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये क्रेडिटर असं म्हणतो हे तुम्ही मध्ये बघितलंच असेल जो कर्ज घेणार आहे त्याला मी रेड कलर मध्ये दाखवलाय तो कर्ज घेणार आहे त्याला ऋणको पण म्हणतात आणि डेटर डेटर म्हणतात बी सायलेंट असतो डेटर असं म्हणतात आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण वापरणार आहोत सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट या दो दोघांमध्ये तर आता एक एक सिनारीओ आपण बघू म्हणजे तुम्हाला ते एकदम व्यवस्थित कळेल आणि त्यानंतर मी तेवीस प्रश्न घेणार आहे तेवीस प्रश्न म्हणजे तेवीस टाईप झाले लक्षात ठेवा तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला सगळं कळेल आणि मी नेहमीच सांगतो की तुम्हाला पुस्तक उघडायची गरज भासणार नाही बघा आता आपण असं अजून करूया की कर्ज जो देणारा आहे या व्यक्तीने या व्यक्तीला शंभर रुपये उसने दिले बघा शंभर रुपये रुपयाचं चिन्ह हे आहे तुम्हाला माहिती आहे आता हे जे शंभर रुपये दिले कर्ज देणाऱ्याने कर्ज घेणाऱ्याला या शंभर रुपयाला म्हणतात मुद्दल काय म्हणतात मुद्दल इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला प्रिन्सिपल इंग्लिशमध्ये त्याला सम पण म्हणतात हे लक्षात ठेवा मी सगळ्या टर्मिनॉलॉजी सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल मुद्दल प्रिन्सिपल किंवा सम किती रुपये दिले शंभर रुपये चला मी ते लिहितो शंभर रुपये आता जेव्हा एखादा धनको ऋणकोला पैसे देतो तेव्हा तो असंच फ्रीमध्ये देत नाही ते पैसे त्याला काहीतरी रेट ऑफ इंटरेस्ट असतो रेट ऑफ इंटरेस्ट याला मराठीमध्ये म्हणतात व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट आता तो म्हणेल की मी तुला शंभर रुपये देतोय व्याजाचा दर असणार दहा टक्के बघा व्याजाचा दर असणार दहा टक्के असं त्याने म्हटलं या दहा टक्क्याचा अर्थ काय बघा मी जे शंभर रुपये दिलेत तुला मी जे शंभर रुपये तुला दिलेले आहेत तू मला त्या शंभर रुपयाचे दहा टक्के, द्या टक्के दरवर्षी द्यावेत लक्षात ठेवा मी काय म्हणतोय मी जे तुला शंभर रुपये दिलेले आहेत त्या शंभर रुपयाचे दहा टक्के दरवर्षी दरवर्षी हा शब्द लक्षात ठेवा दरवर्षी तू मला त्याचे दहा टक्के द्यावेत आता शंभर रुपयाचे दहा टक्के मला सांगा मित्रांनो शंभर रुपयाचे दहा टक्के होतात किती दहा रुपये म्हणजे याने याला दरवर्षी बघा मी ते पाहिता लिहितो म्हणजे तुम्ही कन्फ्युज नाही होणार दरवर्षी दर महिन्याला नव्हे दरवर्षी किती रुपये द्यायचे दहा रुपये द्यायचे बघा हे जे दहा रुपये दरवर्षी द्यायचे असतात याला म्हणतो आपण व्याज याला म्हणतो आपण व्याज हे लक्षात ठेवा येते का लक्षात दरवर्षी दहा रुपये द्यायचे ते, व्याद way, ते, ते, व्याद ते, ते व्याज झालं बाय दवे शंभर रुपये जे दिलेले आहेत ते शंभर रुपये याच्याकडे आहेतच उसने घेतलेले त्याच्या व्यतिरिक्त दहा रुपये याने द्यायचे असतात लक्षात येते का म्हणजे इथे मी लिहितो बघा व्याज त्याला द्यावं लागतंय दहा रुपये मुदत दरवर्षी दरवर्षी म्हणजे एका वर्षाला एका वर्षाला दहा रुपये बघा एकदम सिम्पल आहे हा कॉन्सेप्ट कळला तुम्हाला पुढचे सगळे प्रश्न इझी वाटतील आता तो म्हंटला की ठीक आहे मी तुला एक वर्षासाठीच पैसे देणार आहे एका वर्षानंतर मी जे पैसे दिलेले ते तू मला व्याजासहित परत द्यायचे आता ऐका मी काय म्हणतो जर व्याजासहित पैसे परत मिळाले तर त्याला म्हणतात रास म्हणजे याने याला शंभर रुपये दिलेले आहेत तो म्हंटला एका वर्षानंतर मला व्याजासहित माझे पैसे परत दे परत ऐका याने याला शंभर रुपये दिलेत दहा टक्के व्याजाचा दर आहे आणि याने सांगितलं मला एका वर्षानंतर व्याजासहित पैसे परत दे व्याजासहित माझे पैसे परत दे म्हणजे शंभर रुपये मी जे दिलेले आहेत तुला ते दे मला परत प्लस व्याज किती आहे व्याज आहे दहा रुपये ते पण मला परत दे याला म्हणतात रास व्याजासहित पैसे परत घेणं व्याजासहितचा पैसा त्याला म्हणतो आपण रास इंग्लिशमध्ये म्हणतो अमाऊंट किती झाली बरं एकशे दहा रुपये येते का लक्षात सगळ्यांना कळलं मी काय बोलतोय शंभर रुपये दिले एका वर्षासाठीच दिले व्याजाचा दर दर वर्षाचा दहा टक्के आहे दहा रुपये तर मिळणारच आहेत प्लस शंभर रुपये मी दिलेले ते पण दे परत मला शंभर प्लस दहा एकशे दहा रुपये झाली रास लक्षात येते का आता समजा तो म्हंटला असता की दोन वर्षासाठी पैसे चला मी ते काय करतो हे एक खोडतो हे सगळं खोडतो आता बघूया आपण जर पैसे दिले असते दोन वर्षांसाठी व्याजाचा दर दहा टक्केच आहे तर मला सांगा व्याज किती झाला असतं पहिल्या वर्षाचं दहा रुपये दुसऱ्या वर्षाचं दहा रुपये म्हणजे व्याज झालं असतं वीस रुपये बरोबर आहे की नाही आता रास काय होणार मी तुला दिलेले पैसे व्याजासकट व्याजासहित मला परत दे म्हणजे शंभर रुपये तर दिलेले आहेतच ते तर परत देच मला प्लस व्याज किती झालंय वीस हे पण परत दे म्हणजे किती एकशे वीस दे मला परत त्याला म्हणतो आपण रास मग याच्यामध्ये मुद्दल जे कर्ज दिलंय ते शंभर रुपये व्याजाचा दर जो ठरलेला आहे जो ठरवणार हे दोघे तो दहा टक्के आपण अज्यूम केलंय मुदत किती वर्षांसाठी आहे इथे मी लिहून ठेवतो तुमच्या पण नोट्समध्ये लिहा मुदत नेहमी वर्षामध्येच असते इयर अॅन्युअल अॅन्युअल असतं हे लक्षात ठेवा व्याज जे काय कॅल्क्युलेट होईल ते रास व्याजासहित मला मुद्दल परत मिळाली त्याला म्हणतो रास आता मला सांगा ही जी रास आहे त्या राशीचा फॉर्म्युला काय येणार बरं राशीचा फॉर्म्युला हे बघा रास मिो येते रास बरोबर म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अमाऊंट रास बरोबर जी मुद्दल दिली ती तर मला देच परत मुद्दल मला परत देच प्लस काय दे त्याच्या व्यतिरिक्त व्याज दे मग राशीचा फॉर्म्युला राशीचा फॉर्म्युला अमाऊंटचा फॉर्म्युला काय येणार मुद्दल अधिक व्याज इंग्लिश मध्ये काय म्हणणार प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट जे पण इंटरेस्ट आहे ते लक्षात येते का सगळ्यांना व्यवस्थित लक्षात येते हे जे आहे ना हे कॉन्सेप्ट कळले तर सगळं कळून जातं तर हे धनको ऋणको आपल्याला मध्ये पण आहेत की इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढल्यावर कुणाला फायदा होतो धनकोला फायदा होतो की ऋणकोला फायदा होतो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तिथे आपण डिटेलमध्ये नंतर जाऊ जेव्हा मी इकॉनॉमिक्स सुरू करेल पण आता हे कळलं का सगळ्यांना हे महत्वाचं आहे आता आपण काय करूया याचा काय फॉर्म्युला आहे सिंपल इंटरेस्टचा तो पाहूया आता हे पहा स्क्रीनवर सरळ व्याज ज्याला आपण सिंपल इंटरेस्ट म्हणतो त्याचं सूत्र काय आहे तर सरळ व्याजाचं सूत्र आहे म द क भागिले शंभर आता मोदक लक्षात ठेवायचं हे तर आपण लहानपणापासून शिकत आलो शाळेमध्ये म द क म्हणजे मोदक भागिले शंभर मला सांगा त्यातलं म काय आहे बरं म आहे मुद्दल द आहे व्याजाचा दर जो आपल्या केसमध्ये दहा टक्के होता बघा क का म्हणजे कालावधी ज्याला आपण मुदत म्हणतो टाइम पिरियड म्हणतो तो भागिले शंभर तर कॉमनच आहे आता इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी हा फॉर्म्युला पी आर टी भागिले शंभर किंवा पी आर एन भागिले शंभर कधी कधी हा जो टाइम असतो ना त्याला एन पण म्हणतात लक्षात ठेवा मला सांगा त्यातलं पी काय असेल बरं पी असेल प्रिन्सिपल बरोबर आर काय असेल आर असेल रेट ऑफ इंटरेस्ट टी काय असेल टी असेल टाइम मला सांगा टाइम कशामध्ये असतो बरं नेहमी वर्षांमध्ये असतो नेहमी वर्षांमध्ये लक्षात ठेवा भागीले शंभर तर कॉमन आहेच इथे पण पी आर टी चे फक्त एन घेतला तरी चालतो शंभर भागीले शंभर लक्षात येते का सर्वांना कधी कधी तुम्ही हे कन्फ्यूज होऊ शकता सर व्याजाचं जर दहा टक्के आहे तर इथेच दहा भागीले शंभर लिहू का चूक तर शंभर ऑलरेडी घेतलेला आहे खाली इथे परत दहा भागीले शंभर घेऊ नका दहा टक्के म्हणजे ऑलरेडी शंभर घेऊन झालाय फॉर्म्युलामध्ये येते लक्षात काळजी करू नका जोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही पाहूया आपण आता पहिला प्रश्न आता याच्यामध्ये काय दिले बघा एका व्यक्तीने किती रुपये घेतलेले आहेत त्याने घेतलेले चार हजार रुपये मला सांगा हे जे चार हजार आहेत याला काय म्हणू आपण मुद्दल म्हणू बरोबर आहे की नाही चार हजार बरोबर मुद्दल हे किती वर्षांसाठी घेतलं आठ वर्षांसाठी बघा टाइम पिरियड नेहमी वर्षांमध्येच असतो म्हणून काय येणार आठ वर्ष आता इथे एक वाक्य बघा द सहा दशे बारा या दराने दसादशे याचा अर्थ मराठीमध्ये दर साल दर शेकडा परत ऐका दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा हे असं दिलेलं असताना याचाच अर्थ असतो टक्के आणि तो असतो वार्षिक किती दराने बारा या दराने इंग्लिशमध्ये काय म्हणतात बरं याला पर सेंट पर एनम इंग्लिश मिडियम वाल्या मुलांना पीसीपी पी ए असेल बघा त्यांच्या शाळेमध्ये पर सेंट पर एनम बारा या दराने म्हणजे हा झाला आर हे बघा हे झालं मुद्दल म्हणजे पी हा झाला टाइम पिरियड म्हणजे टी आणि हे झालं आर मला सांगा आता हे सोडू शकता का इझी आहे की नाही आता सोडवणं काय येणार सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याजाला एसआय पण लिहीन मी सिम्पल इंटरेस्ट बरोबर म द क म किती आहे चार हजार गुणिले द किती आहे द हे बारा गुणिले आठ भागिले शंभर लक्षात येते शून्य शून्य कॅन्सल उत्तर काय येणार चाळीस गुणिले शहाण्णव तर त्याचं उत्तर येणार तीन हजार आठशे चाळीस येते का लक्षात तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे तुमचा सरळ व्याज काय झालं तीन हजार आठशे चाळीस नंतर सोडव तुम्ही नंतर कॅल्क्युलेशन करून सोडवा आता मी न सोडवता तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतोय लक्षात येते घेऊया आपण पुढचा प्रश्न आता बघा या प्रश्नामध्ये थोडंसा बदल केलाय पंधरा हजार रुपये तर मुद्दल आहेच प्रिन्सिपल दसात असे वीस म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट वीस त्र्याहत्तर दिवस म्हटलंय त्र्याहत्तर दिवस आपल्याला दिवस नाही चालत आपल्याला काय चालतात वर्ष मग काय करतो मी इथे इथे लिहून घेतो त्र्याहत्तर दिवसांना जर मला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लक्षात ठेवा तीनशे पासष्ट ने भागावं लागतं मग उत्तर वर्षांमध्ये येणार लक्षात येते का दिवस दिलेले असतील दिवसाला तीनशे पासष्ट ने भागायचं मग येतात वर्ष हे लक्षात ठेवा मग आता त्र्याहत्तर त्र्याहत्तर एके त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट म्हणजे एकशे पाच वर्ष लक्षात येते का आणि तुम्हाला हे असंच देणार त्र्याहत्तर किंवा एकशे सेहेचाळीस जे तीनशे पासष्टच्या पाड्यात असणार म्हणजे त्या पाड्यामध्ये तीनशे पासष्ट असणार असं दिलेलं असणार उत्तर आलं तुमचं एकशे पाच वर्ष लक्षात येते हे आता तिकडे ठेवायचं कालावधीच्या इथे कालावधीच्या इथे चुकून त्र्याहत्तर ठेवायचं नाही एकशे पाच ठेवायचं सोडूया आपण मुद्दल किती आहे मुद्दल आहे पंधरा हजार बरोबर गुणिले दर किती आहे दर आहे वीस गुणिले कालावधी किती आहे एकशे पाच वर्ष म्हणून इथे मी एकशे पाच घेतलं भागिले शंभर जे सूत्रामध्येच आहे शून्य 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 कॅन्सल पाच एक पाच पाच चोक वीस आता बघा एकशे पन्नास गुन्हेले चार पंधरा चोक साठ आणि एक शून्य सहाशे उत्तर आलं म्हणजे जो सिम्पल इंटरेस्ट आहे तुमचा तो किती आला सहाशे रुपये आता जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे याच्यामध्ये काय दिले बघा चोवीस हजार रुपये मुद्दल बरोबर बारा टक्के दर आर आठ महिन्यांचे म्हटलंय आठ महिने चालेल का आठ महिने नाही चालणार आठ महिने चालणार नाही मला सांगा आपल्याला लागतात वर्ष महिन्याला वर्षामध्ये कसं कन्व्हर्ट करायचं तर त्याला भागायचं बाराने आणि उत्तर येणार वर्ष लक्षात ठेवा लिहून ठेवा या सगळ्या गोष्टी मागच्या गणितामध्ये दिवसांना वर्षामध्ये कसं कन्वर्ट केलं भागिले तीनशे पासष्ट केलं इथे महिने दिलेले आहेत महिन्याला वर्षामध्ये कसं कन्व्हर्ट करायचं भागिले बारा मग आठशे बारा वर्ष तेच मी तिकडे लिहीन काही प्रॉब्लेम नाही बघा चोवीस हजार आपलं सूत्र जे आहे मद कर चोवीस हजार गुणिले दर किती आहे बारा गुणिले कालावधी किती आहे आठ लिहिणार का फक्त इथे नाही आठ भागिले बारा लिहिणार हे बघा आठ भागिले बारा भागिले शंभर बारा बारा कॅन्सल हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सल उत्तर येणार दोनशे चाळीस गुणिले आठ मला सांगा दोनशे चाळीस गुणिले आठ किती येणार बरं तर चोवीस आठे येतात एकशे ब्याण्णव आणि पुढे शून्य एकोणीसशे वीस रुपये येते का लक्षात सगळ्यांना एकोणीसशे वीस झाला सिंपल इंटरेस्ट आहे की नाही सिंपल जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे आता थोडासा वेगळा प्रश्न आहे बघा काय म्हटलंय रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सगळा प्रश्न वाचायचाच नाही जसं दिलंय तसं मांडत जायचं रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी म्हणजे व्याजाचा जो दर आहे आर तेवढीच वर्ष आहेत टी आर इज इक्वल टू टी हे पहिल्या सेंटेन्समध्ये देऊन टाकलंय आर इज इक्वल टू टी आता सरळ व्याजाने किती रुपये कर्ज घेतलं बाराशे रुपये कर्ज घेतलं चला हरकत नाही लिहून ठेवू आपण मुद्दल आहे बाराशे हरकत नाही पुढे जाऊया आपण तिने कर्ज फेडताना चारशे बत्तीस रुपये व्याज दिले आता व्याज दिले म्हणजे सिम्पल इंटरेस्ट दिलं किती दिलं चारशे बत्तीस रुपये झालं फॉर्म्युलामध्ये सबशूट करूया आपण आपल्याला माहित नाही उत्तरापर्यंत पोचेन की नाही पण ऍज इट इज स्टेप बाय स्टेप जा उत्तर येणारच तुम्ही काय करता तुम्ही काळजी करता की सर मी लिहून तर ठेवलं मी उत्तरापर्यंत पोचेन का या भीतीने आपल्याला उत्तर येत नाहीत एकदा सोडायला सुरुवात तर करा उत्तरापर्यंत आपण पोहोचणार स्वतःवर विश्वास ठेवा बघा आता सूत्र तर तुम्हाला माहितीच आहे सिम्पल इंटरेस्ट बरोबर पी आर टी भागिले शंभर पी किती आहे बाराशे बघा बाराशे गुणिले आता आर आणि टी तर सेमच आहेत मग मी काय करतो आर गुणिले आर करतो म्हणजे टीच्या जागी पण आरच ठेवतो ना काय फरक पडतोय कारण टी म्हणजेच आर आहे आर गुणिले जो टी करायचा आहे टीच्या ठिकाणी आर ठेवलं भागिले शंभर शून्य 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 कॅन्सल आता सिम्पल इंटरेस्ट किती आहे बघा दिलेला आहे चारशे बत्तीस मग चारशे बत्तीस बरोबर इथे उरलं काय बारा गुणिले आर गुणिले आर, आर बरोबर मग आता चारशे बत्तीस हा बारा खाली येणार भागिले आर गुणिले आर किती येतं आरचा वर्ग भाग लावूया बारा के बारा बारत्रिक छत्तीस सात उरले दोन बारसंग बहात्तर छत्तीस बरोबर चा वर्ग कशाचा वर्ग छत्तीस आहे सहाचा म्हणून आर किती येणार सहा झालं तुम्हाला तेच विचारले बघा व्याजाचा दर किती व्याजाचा दर येणार सहा की नाही सिम्पल सांगा फक्त मांडा सोडवत चला उत्तरापर्यंत पोहोचणार कळलं का जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघा आता या प्रश्नामध्ये जे दिले ते मांडूया दश दशे पंधरा दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळ व्याज एक हजार ऐंशी सरळ व्याज दिलेला आहे बघा इथे सरळ व्याज एक हजार ऐंशी मग आता सरळ व्याजाचं सूत्र काय सरळ व्याज बरोबर पी आर टी भागिले शंभर बरोबर सरळ व्याज किती आहे एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी बरोबर बर, पी किती आहे बरं ते तर विचारलंय मुद्दल किती प्रिन्सिपल किती विचारले पी तसंच ठेवतो आर किती आहे बरं आर आहे पंधरा आणि टी किती आहे चार वर्ष भागिले शंभर आता हे सगळं इकडे येणार एक हजार ऐंशी गुणिले शंभर भागिले पंधरा आणि चार खाली येणार पंधरा गुणिले चार बरोबर उजव्या बाजूला राहतो पी चला आपण भाग देऊया पंधरा के पंधरा पंधरा साती पाचो दरसे पंधरा दुने तीस नंतर चार एके चार अठरा चोक बहात्तर अठरा गुणिले शंभर सांगा किती येतं अठराशे म्हणजेच पी बरोबर अठराशे आहे की नाही सिम्पल सांगा बघायला डिफिकल्ट वाटणार पण असं अतिशय सोपं बघूया आपण पुढचा प्रश्न बघा सेम मागच्या सारखाच प्रश्न इथे काय म्हटलंय सरळ व्याज पाचशे शहात्तर म्हणजे बघा मी ते मांडतो सिम्पल इंटरेस्ट बरोबर पी आर टी भागिले शंभर त्यातला सरळ व्याज पाचशे शहात्तर दिलेला आहे पाचशे शहात्तर बरोबर विचारले काय तुम्हाला दस तसे आठ दरम्यान चोवीसशे किती वर्षात म्हणजे टी विचारलाय म्हणजे पी किती आहे चोवीसशे गुणिले आर किती आहे आर आहे आठ गुणिले टी विचारलाय टी तसाच ठेवतो मी शून्य शून्य कॅन्सल चोवीस गुणिले आठ खाली येणार बघा पाचशे शहात्तर चोवीस गुणिले आठ बरोबर इथे ना टी आता मुलं काय करतात बघा चोवीस गुणिले आठ इथे गुणाकार करत बसतात नंतर भागतात कशाला पुढे जाऊन सौन कॅन्सलच होणार आहे ना बघा आता आठ एके आठ एक साती छप्पन्न आठ जुने सोळा चोवीस एके चोवीस चोवीस त्रिक बहात्तर झालं टी ती बरोबर, ती, बरोबर तीन सिंपल टाइम पिरियड बरोबर तीन वर्ष आहे की नाही सिंपल सांगा बघूया आता आपण पुढचा प्रश्न मायाबरोबर फास्ट सोडवत चला तुम्हाला लगेच फास्ट उत्तर आली पाहिजेत परीक्षेत वेळ नसतो पाहूया आपण पुढचा प्रश्न आता या प्रश्नामध्ये बघा डायरेक्ट रास विचारलीये अमाऊंट विचारली काय काळजी करू नका सूत्र तेच आहे आधी सिंपल इंटरेस्ट काढायचा सरळ व्याज बरोबर पी आर टी भागीले शंभर आता आठशे रुपये मुद्दल आहे आठशे गुणिले व्याजाचा दर किती है। साथ आहे सात आहे गुणिले टाइम किती आहे तीन वर्ष दिलेला आहे भागीले शंभर शून्य शून्य कॅन्सर सात्रिक एकवीस म्हणजे आठ गुणिले एकवीस किती येतं मला सांगा आठ गुणिले एकवीस एकशे अडुसष्ट म्हणजे सिंपल इंटरेस्ट व्याज किती आलं एकशे अडुसष्ट आता मला सांगा रास म्हणजे काय एखादी गोष्ट सकट परत दे व्याजासहित परत दे आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला म्हणतो रास पैसे दिलेत किती आठशे आठशे दिलेत प्लस व्याज किती झालं एकशे अडुसष्ट आठशे मध्ये एकशे अडुसष्ट मिळवले किती येणार नऊशे अडुसष्ट याला म्हणतो आपण रास इंग्लिश मध्ये म्हणतो आपण अमाऊंट लक्षात येत आहे का सांगा सिम्पल आहे की नाही तुमचे हात आणि तुमचं बुद्धी आणि मन सिंक पाहिजे एकमेकांना पटापट पत्त सोडवता येतं लक्षात येतंय नऊशे अडुसष्ट उत्तर झालं पाहूया आपण आता पुढचा प्रश्न आता याच्यात बघा काय म्हटलंय दशादशे किती धराने आर विचारलाय तुम्हाला आर किती पंचवीसशे रुपयाची म्हणजे पी बरोबर दिलाय पंचवीसशे चार वर्षात म्हणजे टी दिलाय चार वर्ष रास होईल तेत्तीसशे म्हणजे अमाऊंट दिलीय ते लक्षात येते का जेव्हा रास दिलेली असेल एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा रास दिलेली असेल सगळ्यात आधी सिंपल इंटरेस्ट काढून घ्यायचा मला सांगा रास बरोबर काय सूत्र आहे मुद्दल अधिक व्याज बरोबर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट रास किती आहे तेत्तीसशे बरोबर तेहतीसशे बरोबर मुद्दल किती आहे पंचवीसशे प्लस व्याज आता व्याज कोणतं असणार हे सरळ व्याज कारण सरळ व्याज सुरू आहे आपलं पंचवीसशे इकडे येणार तेत्तीसशे वजा पंचवीसशे किती येणार आठशे म्हणजे व्याज किती झालं सरळ व्याज असं लिहितो सरळ व्याज किती झालं तर ते झालं आठशे रुपये आता आपण ते सूत्रामध्ये टाकू बघा सूत्र काय आहे सिम्पल इंटरेस्ट बरोबर पी आर टी भागिले शंभर आता सरळ व्याज किती काढला आपण इथे आठशे काढलं इथे लिहितो मी आठशे बरोबर पी किती आहे पंचवीसशे आर, आर 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 विचारलाय आणि टी आहे चार आर गुणिले चार भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल पंचवीस गुणिले चार आता बघा आठशे भागिले पंचवीस गुणिले चार बरोबर आर पंचवीसशोक किती येतात शंभर येतात आठशे भागिले शंभर किती येणार आठ आर बरोबर आठ येते का लक्षात किंवा तुम्ही भाग लावू शकता नंतर पंचवीस शोक शंभर येते ना ते शून्य शून्य कॅन्सल फक्त आठ उरत आठ आणि तेच विचारले सिम्पल आहे की नाही सांगा आता आपण पुढच्या प्रश्नाकडे थोडासा वेगळा आहे जो ऑप्शनने सोडवावा लागतो बघा आता हा प्रश्न ट्रिकी असतो मुलं सोडवायला जातात बराच वेळ जातो प्रश्नाचं उत्तर येत नाही असे प्रश्न लक्षात ठेवा असे प्रश्न सोडवायचे असतात ऑप्शनने बघा एका मुद्दलाची दोन वर्षात सहाशे रुपये रास होते त्याच मुद्दलाची म्हणजे त्याच प्रिन्सिपलची सहा वर्षात आठशे रुपये रास होते तर मुद्दल किती आणि व्याजाचा दर किती दोन्ही विचारले म्हणजे तुम्हाला मुद्दल पण विचारली आहे व्याजाचा दर पण विचारलाय ऑप्शन मध्ये पण बघा मुद्दल व्याजाचा दर मुद्दल व्याजाचा दर मध्ये कॉमा दिलेला आहे म्हणजे काय याचा अर्थ काय बघा एक व्यक्ती आहे त्याने दुसऱ्या व्यक्तीला कर्ज दिलं पहिला ऑप्शन जर बघितला तर किती रुपये कर्ज दिलं आपण चारशे रुपये कर्ज दिलं आता बघा याने याला चारशे रुपये दिले बर व्याजाचा दर काय ठरलाय दहा टक्के मला सांगा एका वर्षात किती रुपये परत मिळतील चारशे व्याज मिळेल चाळीस म्हणजे चारशे अधिक चाळीस किती रुपये मिळणार चारशे चाळीस परत मिळणार एका वर्षात दुसऱ्या वर्षात चारशे तर परत मिळणारच प्लस ऐंशी म्हणजे चारशे ऐंशी परत मिळणार जर दोन वर्षासाठी पैसे दिले आता त्यांनी काय म्हंटले बघा एका मुद्दलाची दोन वर्षात सहाशे रुपये रास होते इथं किती रास होतीये दोन वर्षात चारशे रुपयाची चारशे ऐंशी रुपये रास होती आपल्याला किती पाहिजे आपल्याला पाहिजे सहाशे रुपये रास म्हणून ऑप्शन नंबर एक चुकला काळजी करू नका आपण एक एक बघत जाऊ आता समजा तीनशे रुपये दिले तीनशे रुपये दिले आता तीनशे रुपयाचे तीस टक्के किती येतात तीनशेचे तीस टक्के ते येतात नव्वद एका वर्षाचे नव्वद दोन वर्षांचे किती दोन वर्षांचे एकशे ऐंशी मग तीनशे मध्ये जर एकशे ऐंशी जोडले व्याजात सकट पैसे परत मिळाले किती येतात चारशे ऐंशी आपल्याला पाहिजे किती आपल्याला पाहिजे सहाशे ऑप्शन नंबर दोन पण चुकला ऑप्शन नंबर तीन बघा तीनशे रुपये दिले व्याजाचा दर चाळीस टक्के आता तीनशेचे चाळीस टक्के किती एकशे वीस एका वर्षाचे एकशे वीस दोन वर्षाचे दोनशे चाळीस मग तीनशे अधिक दोनशे चाळीस किती येणार पाचशे चाळीस आपल्याला किती पाहिजे आपल्याला पाहिजे सहाशे पण ऑप्शन नंबर तीन पण चुकला बघा बऱ्याच वेळेला जेव्हा ऑप्शनने सोडवायचं असतं पहिले तीन उत्तर नसतात चौथंच उत्तर असतं चौथं किंवा तिसरं उत्तर असतं म्हणून ऑप्शनने सोडवायचा प्रश्न नेहमी चार किंवा तीन पासून सुरुवात करायचा लक्षात ठेवा हे ट्रिक इथे आता ऑबियसली हेच उत्तर असणार पण तरी आपण सोडू पाचशे रुपये दिले दहा टक्के व्याजाचा दर आहे पाचशेचे दहा टक्के किती येतात पन्नास रुपये बरोबर एका वर्षाचे पन्नास दोन वर्षाचे शंभर मग पाचशे अधिक शंभर किती येणार सहाशे हे बघा हेच आपल्याला पाहिजे सहाशे रुपये रास ऑप्शन नंबर चार बरोबर की नाही सिंपल सांगा असे प्रश्न सोडवायचे असतात ऑप्शनने लक्षात ठेवा कळत सगळ्यांना तर आता आपण जाऊ आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो आहे उदाहरण क्रमांक दहा आता बघा अशा स्वरूपाचे प्रश्न पण विचारले जातात परीक्षेत एका व्यक्तीने एक मुद्दल म्हणजे एक प्रकारची मुद्दल प्रिन्सिपल पहिल्या तीन वर्षांसाठी सहा टक्के रेट ऑफ इंटरेस्टने पुढच्या पाच वर्षांसाठी नऊ टक्के रेट ऑफ इंटरेस्टने त्याच्या पुढच्या तीन वर्षांसाठी तेरा टक्के रेट ऑफ इंटरेस्टने दिली म्हणजे जेव्हा ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला पैसे दिले तेव्हा ते, ते पैसे देताना त्याने प्रत्येक काही वर्षांसाठी वेगवेगळा रेट ऑफ इंटरेस्ट आकारला वेगवेगळ्या व्याजाचा दर आकारला म्हणजे पहिल्या तीन वर्षांसाठी एवढा पुढच्या पाच वर्षांसाठी नऊ टक्के त्याच्या पुढच्या तीन वर्षांसाठी तेरा टक्के किती वर्ष झाली बरं मला सांगा पहिल्या तीन वर्ष इथे पहिली पाच वर्ष म्हणजे पाच आणि तीन आठ आणि त्याच्या पुढची तीन, तीन म्हणजे अकरा वर्ष तुम्हाला दिले पण बघा संपूर्ण अकरा वर्षांचं सरळ व्याज करायचं काय बघा एकदम सिम्पल आहे सिम्पल इंटरेस्ट बरोबर सिंपल इंटरेस्ट किती आहे सात हजार एकशे चाळीस मी तर येतो सात हजार एकशे चाळीस बरोबर फॉर्म्युला काय आहे पी आर टी भागिले शंभर आहे की नाही बघा पी आर टी भागिले शंभर किंवा मदक भागिले शंभर त्यातलं पी आपल्याला काढायचं आहे बघा ती रक्कम किती म्हणजे ती मुद्दल किती असं विचारलंय आपल्याला मुद्दल काढायची आहे तर आता पी जर काढायचं आपल्याला आर आणि टी मला सांगा पहिल्या तीन वर्षांसाठी सहा टक्के आहे की नाही मग मी काय करतो इथे खोडून हे बघा पहिल्या तीन वर्षांसाठी आठ टक्के मग पहिल्या तीन वर्षांसाठी किती टक्के सॉरी सहा टक्के पहिल्या तीन वर्षांसाठी सहा टक्के पी तीन सहा असं लिहिलं सिंपल प्लस मध्ये प्लस करायचं आता पुढच्या किती वर्षांसाठी बरं पुढच्या पाच वर्षांसाठी नऊ टक्के हे बघा पुढच्या पाच वर्षांसाठी नऊ टक्के मी काय करतो पुढच्या पाच वर्षांसाठी नऊ टक्के भागीले शंभर सिंपल आहे की नाही सांगा त्यानंतर परत मी प्लस करतो आता पुढे काय म्हटलंय पुढच्या तीन वर्षांसाठी तेरा टक्के मग पी गुणिले तीन गुणिले तेरा भागीले शंभर झालं असं सोडवायचं असं लक्षात ठेवा मी जसं सांगतो तसं लक्षात ठेवा सगळे प्रश्न सुटणार तुमचे सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आणि शेवटपर्यंत राहा मी सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याचं मिक्सिंग पण केलंय म्हणजे सगळे स्टेप कवर होती तुमचे हे बघा सात हजार एकशे चाळीस बरोबर आता सायत्रिक अठरा अठरा पी भागिले शंभर प्लस पाच पाच नवे पंचेचाळीस पंचेचाळीस पी भागीले शंभर जाएस। अधिक ते एकोणचाळीस थर्टी नाईन पी भागीले शंभर आता भाग लावत नाही बसायचा कारण शंभर 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 तर कॉमन आहे ना छेदामध्ये मग मी काय करतो छेदामध्ये शंभर घेतो अठरा पी अधिक पंचेस पी अधिक थर्टी नाईन पी याचं उत्तर किती येतं याचं उत्तर येतं एकशे दोन पी मी काय केलं अठरा पंचेचाळीस आणि थर्टी नाईन यांची बेरीज केली ती येते एकशे दोन पी इथे सात हजार एकशे चाळीस आहेच आता हा शंभर इकडे जाणार एकशे दोन खाली येणार बघा मी इथे सोडवतो हेच मी इकडे सोडवतो सात हजार एकशे चाळीस हे बघा सात हजार एकशे चाळीस बुलीले शंभर कारण शंभर इकडून इकडे येणार आहे ना आणि एकशे दोन खाली येणार मग आपल्याला पी मिळणार भागीले एकशे दोन बरोबर पी आता भाग लावूया ठीक आहे कशाने भाग जाईल आधी आपण सिंपल तीन ने भाग लावू हवं तर हे बघा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा इथे तीन दुने सहा उरला एक अकरा तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस शून्य आता लक्षात ठेवा चौतीस आहे चला ठीक आहे दोन ने भाग लावू परत काय हरकत नाही इथे येणार सतरा इथे येणार बे के बे इथे परत बे के बे उरला बेनवे अठरा शून्य आता सतराने भाग जाईल का याला सतराने भाग जातो सतरा साती एकशे एकोणीस बघा सतरा एक सतरा सतरा साती एकशे एकोणीस म्हणजे झाला शून्य सत्तर गुणिले शंभर मला सांगा उत्तर काय येणार सत्तर गुणिले शंभर ते येणार सात हजार मग सात हजार बरोबर ती आलं की नाही उत्तर सांगा थोडस सा कॅल्क्युलेशन किचकट जाणार पण उत्तरापर्यंत पोहोचणार एवढं नक्की लक्षात येतो हा प्रश्न व्यवस्थित पुन्हा एकदा बघा अजून थोडेसे ऍडव्हान्स प्रश्न येत जाणार आहेत जे परीक्षेला विचारतात तुम्हाला असं वाटेल की सर मी तलाठी भरती करतोय तलाठी च प्रिपरेशन करतोय पोलीस भरती करतोय आता काहीच डिफरन्स उरलेला नाही अगदी गट ड असू द्या किंवा गट असू द्या सगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून हे लेक्चर सर्वांसाठी आहे अगदी तुम्ही क्लास वन करत असाल किंवा गट ड करत असाल सर्वांसाठी हे लेक्चर आहे सगळे प्रश्न सर्वांसाठी हे लक्षात ठेवा जाऊया आपण आता पुढचा प्रश्न पाहूया बघा आता या प्रश्नामध्ये एक रक्कम काही व्याजदराने म्हणजे काही रेट ऑफ इंटरेस्टने चार वर्षांसाठी दिली जर ती सहा टक्के अधिक व्याजदराने दिली असती म्हणजे एक्स्ट्रा रेट ऑफ इंटरेस्ट असता तर दोन हजार आठशे ऐंशी रुपये अधिक मिळाले असते ऑबविस आहे ना जर रेट ऑफ इंटरेस्ट जो डिसाईड केला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा असता तर एवढे रुपये अधिक मिळाले काहीतरी पैसे अधिक मिळणारच ना मग त्याचं सूत्र आहे फक्त त्या सूत्रामध्ये ठेवायचा विषय मिटला काय म्हटलंय बघा तुम्हाला मुद्दल विचारली ती रक्कम किती ती मुद्दल किती डायरेक्ट सोडवा किती अधिक मिळाले असते किती अधिक मिळाले असते दोन हजार आठशे ऐंशी लिहून टाका दोन हजार आठशे ऐंशी गुणिले शंभर तर ॲज इट इज आहेच अधिकचा व्याजदर किती आहे अधिकचा व्याजदर आहे सहा टक्के इथे सहा लिहा आणि किती वर्षांसाठी आहे बरं तर ते चार वर्षांसाठी आहे इथे घेतलं चार जाऊया आता सोडूया आपण हे बघा सहा एके सहा इथे साई चौक चोवीस साई अठे अठ्ठेचाळीस शून्य नंतर परत चारने भाग चार एके चार इथे चार एके चार चार दोन्ही आठ शून्य एकशे वीस गुणिले शंभर मला सांगा एकशे वीस वर दोन शून्य म्हणजेच बारा हजार रुपये आलं की नाही उत्तर आहे की नाही एकदम सिंपल सांगा म्हणजे तुम्हाला जी विचारली आहे मुद्दल ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो ती प्रिन्सिपल किती आली बारा हजार रुपये जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे हे असे प्रश्न विचारले जातात पण ते खूप सिम्पल असतात फॉर्म्युला फक्त आहे बघा एका मुद्दलाची तीस वर्षात किती टक्के रेट ऑफ इंटरेस्ट नाही दराने सरळ व्याजाने सरळ व्याजाचं गणित आहे दाम चौपट होईल म्हणजे चारपट रुपये मिळतील म्हणजे एकदा पैसे दिले तर चार पट परत मिळणार त्याला म्हणतात दाम चौपट रास चौपट होईल बघा एकच सूत्र याचं आणि कसं सोडवायचं सूत्रामध्ये सबशूट करायचं विषय मिटला टी गुणिले आर आता तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय टी किती आहे बरं टी तीस वर्ष हे बघा तीस गुणिले आर बरोबर शंभर आता मला सांगा पट किती पट करायची आहे बरं पट 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 दाम चौपट चार पट करायची चार वजा एक सिम्पल मग तीस गुणिले आर बरोबर शंभर गुणिले चार वजा किती येतात तीन आता आर बरोबर हा तीस खाली जाईल शंभर गुणिले तीन भागिले तीस शून्य शून्य कॅन्सर तीन एके तीन तीन एके तीन आर बरोबर दहा सिंपल आहे की नाही सांगा आर इज इक्वल टू टेन एकदम सिंपल आहे फक्त फॉर्म्युले एका ठिकाणी लिहून ठेवा पाठ होतील तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो असं फॉर्म्युले कसे पाठ करायचे कसे लक्षात ठेवायचे अरे बाबा खूप वेळा प्रॅक्टिस करून मॅथ्स हा प्रॅक्टिसचा गेम आहे खूप वेळा प्रॅक्टिस करून सारखं येऊन येऊन होऊन जाणार आहे तुम्हाला सारखं लिहून होऊन जाणार लक्षात येते का जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे सिंपल प्रश्न आहेत फक्त मायाबरोबर सगळं सिंपल इंटरेस्ट इंटरेस्ट आहे बघूया आपण हे पहा अजून एक डिफिकल्ट प्रश्न एका मुद्दलाचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या चारशे नऊ पट आहे सरळ व्याजच दिलंय किती मुद्दलाच्या म्हणजे प्रिन्सिपलच्या चारशे नऊ पट जर व्याजाचा दर व मुदत दोन्ही समान असतील म्हणजे आर आणि टी जर समान असतील तर व्याजाचा दर किती काही काळजी करू नका डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे सिम्पल मध्ये सबशूट करायचं आता काय बघा व्याजाचा दर किती ठीक आहे दर विचारलाय दर बरोबर मुदत दोन्ही सेमच आहे वर्ग मुळात घ्यायचं शंभर गुणिले किती पट आहे मला सांगा मुद्दलाच्या छेद नऊ इथे चार छेद नऊ घेऊन टाकायचं बघा प्रश्न असे विचारले जातात रिपिटेटिव्हली अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेत म्हणून लक्षात ठेवा फॉर्म्युला तर आता शंभरला जर बाहेर काढलं हे वर्गमूळ आहे शंभरला जर वर्गमुळाच्या बाहेर काढलं किती येतं दहा शंभरचं स्क्वेअर रूट दहा गुणिले चारला वर्गमुळाच्या बाहेर चा काढलं किती येतं दोन चारचं वर्गमूळ दोन नऊला ला वर्गमुळ्याच्या बाहेर काढलं नऊचं वर्गमूळ किती तीन झालं उत्तर काय येणार वीस भागीले तीन ऑप्शन मध्ये कधी कधी वीस भागीले तीन दिलेलं असतं किंवा भाग लावा तीन एक तीन तीन अठरा सदुसष्ट बघा सहा पॉईंट सदुसष्ट हा झाला व्याजाचा दर सिंपल आहे की नाही कळलं तुम्हाला हा टाईप क्रमांक तेरा पकडायला कारण सगळे प्रश्न वेगळेच आहेत पुढचा पाहूया प्रश्न आता बघा हे प्रश्न डे टू डे लाईफमध्ये आहेत एक रक्कम सरळ व्याजाने सहा वर्षात दुप्पट होते तर ती रक्कम किती वर्षात पाचपट होईल दुप्पट तर होतीये सहा वर्षात तर किती वर्षात पाचपट एक गोष्ट लक्षात ठेवा सहा वर्षात ती होतीये दुप्पट बरोबर मी इथे लिहून ठेवलं नेहमी लक्षात ठेवा दुप्पट पासूनच सुरुवात करायची नीट लक्षात मी काय म्हणतो दुप्पट पासूनच सुरुवात करायची चुकून जर आधीच तिप्पट दिलं असेल तर दुप्पट पर्यंत जायचं मग पुढे जायचं काळजी करू नका पुढचा प्रश्न तसाच आहे फक्त आता मी सांगून ठेवतो सहा वर्षात दुप्पट होते बरोबर आता सहा मध्ये अजून सहा मिळवले बारा वर्ष बारा वर्षात होणार वर्षा तिप्पट कारण जर सहा वर्षात दुप्पट होतीये अजून पुढच्या सहा वर्षात तिप्पट होणार परत अजून सहा वर्षात म्हणजे अठरा वर्षात किती होणार चारपट परत अजून सहा वर्ष ऍड केली चोवीस वर्षात किती होणार पाचपट विचारले काय किती वर्षात पाचपट होईल किती वर्षात चोवीस वर्षात सिंपल आहे की नाही सहा वर्षात दुप्पट अजून सहा वर्षात तिप्पट अजून सहा वर्षात चौपट अजून सहा वर्षात पाचपट सिंपल आहे काळजी करू नका अजून एक प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला जर फिरून प्रश्न विचारला तरी उत्तर आलं पाहिजे आता बघा याच्यामध्ये हे बघा काय म्हटलंय एक रक्कम सरळ व्हायचं आठ वर्षात तिप्पट हे बघा आठ वर्षात किती होते तीन पट होते मी तुम्हाला काय सांगितलं मागच्या गणितामध्ये तीन पटीपासून सुरुवात नाही करायची सुरुवात कशाने करायची दुप्पट आता जर आठ वर्षात तिप्पट होते मला सांगा किती वर्षात दुप्पट होईल बरं चार अर्ध किती चार चार वर्षात ती होणार दुप्पट दोन पट चार वर्षात कारण वर्षा चार वर्षात दुप्पट झाली तर अजून चार वर्षात अजून एक पट वाढेल ना पट पट तीन पट होणार अजून चार वर्षात चार पट होणार तसंच येते मग चार वर्षात दुप्पट झाली परत अजून पुढच्या चार वर्षात म्हणजे आठ वर्षात किती होणार तीन पट अजून चार वर्ष ऍड केली बारा वर्षात किती येणार चार पट विचारलं काय तुम्हाला पाहिजे सहा पट ना ठीक आहे अजून चार वर्षात म्हणजे सोळा वर्षात पाच पट आणि अजून चार वर्ष म्हणजे वीस वर्षात किती होणार सहा पट होणार येते का लक्षात सांगा मग तुमचं उत्तर काय आलं तुमचं उत्तर आलं वीस वर्षात सिंपल आहे की नाही सांगा अतिशय सिंपल आहे फक्त सोडवत चला माया सोबत प्रॅक्टिस करा चार पाच वेळा पहा व्हिडिओ परीक्षेला जाण्यासाठी फक्त व्हिडिओ पाहून जा रे माझे होऊन जाणार सगळं मी आतापर्यंत युट्यूबवर जेवढे व्हिडिओ टाकलेत तेवढेच फक्त व्हिडिओ पाहून जा परीक्षेला बघा प्रश्न कसे पटापट पत सुटतात ठीक आहे पाहूया आता आपण पुढचा प्रश्न हे होतं सगळं सरळ व्याज आता आपण जाऊ चक्रवड व्याजाकडे काही नाहीये मुलांना चक्रवड व्याज खूप अवघड वाटतं काही नाही रे सूत्रामध्ये बसवायचं आहे फक्त बघूया हो आपण चला आधी सूत्र बघून घेऊया चक्रवाढ व्याजाची सूत्र आता बघा जर पी बरोबर मुद्दल असेल आपण तेच म्हणत आलोय बरोबर आर बरोबर चक्रवाढ व्याजाचा दर असणार आता सरळ व्याज नाही टी बरोबर मुदत कालावधी वर्षांमध्येच असते तर रास बघा काय पी कंसात वन प्लस आर बाय हंड्रेड रेस टू टी सिंपल आहे की नाही सांगा पी कंसात वन प्लस आर बाय हंड्रेड रेस टू टी हा फॉर्म्युला रट्टा मारा हा फॉर्म्युला तुमचा पाठच झाला पाहिजे काय रास बरोबर बघा डावीकडे मी सारखं आता इथे मी थोड़ा सा तुम्हाला सांगणार आहे या फॉर्म्युलामध्ये डावीकडे आहे रास डावीकडे रास आहे कंपाउंड इंटरेस्ट नाही रास बरोबर म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा चक्रवाढ व्याजाचा जो फॉर्म्युला आहे तो चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला नाही चक्रवाढ व्याजाच्या राशीचा चारा फॉर्म्युला आहे रास रास राशीचा फॉर्म्युला आहे रास बरोबर मुद्दल घ्यायची कंस घ्यायचा वन प्लस आर बाय हंड्रेड रेज टू टी त्याचा टी हा घात घ्यायचा परत ऐका रास चा फॉर्म्युला आहे चक्रवाड व्याजामध्ये डाव्या बाजूला डोक्यात फिट करून ठेवा डाव्या बाजूला रास आहे फिट करा डोक्यात डाव्या बाजूला रास आहे पी कौसात वन प्लस आर बाय हंड्रेड रेस टू टी लक्षात येते का सांगा आर बाय हंड्रेड रेस टू टी टी हा घातांक आहे जो तुमचा मुदत आहे जी कालावधी आहे ती घातांक आहे हे लक्षात ठेवा आपण एक एक प्रश्न बघूया ते सगळं तुम्हाला सिम्पल वाटणार आपण डायरेक्ट आता पहिला प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला सोडवायला जमेल हे बघा आता पहिला प्रश्न बघा काय आता बघा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे दहा हजार मुद्दल आहे म्हणजे प्रिन्सिपल दर आहे आठ टक्के दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज किती विचारले चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे का चक्रवाढ व्याजाच्या सूत्रामध्ये डावीकडे काय आहे रास आहे हे बघा आता रास बरोबर लिहिलं मी इथे सूत्र रास बरोबर पी किती आहे पी आहे दहा हजार मी लिहितो इथे दहा हजार कसं सोडवायचं तुम्हाला कळून जाईल अतिशय सोपं आहे फॉर्म्युला फक्त क्लिष्ट वाटतो डिफिकल्ट वाटतो सोडवणं अतिशय सोपं आहे वन प्लस मला सांगा आर किती आहे आर आहे आठ आठ भागिले शंभर आणि त्याचा कितवा घात ती ती हा घात ती किती आहे बरं दोन वर्ष दोन वर्ष शक्यतो परीक्षेमध्ये दोन वर्षा पुरतच दिलेलं असतं विचारलं चुकून तर तीन वर्ष त्याच्यावर नाही जात कारण तो का ना दोन आता कसं करणार बघा हे दहा हजार आता एक प्लस आठ भागिले शंभर असं आहे का एक अधिक आठ नऊ भागिले शंभर नवीन नवीन शोध लावायचे का काय पण मूर्खपणा करायचा का नाही शंभर एक शंभर अधिक आठ किती येतात एकशे आठ एकशे आठ भागिले शंभर हे लक्षात ठेवा इथे चुकायचं नाही अशा सिली मिस्टेक करायच्या एक नाहीत एकशे आठ भागिले शंभर त्याचा दुसरा घात बघा आता काय होणार दहा हजार गुणिले एकशे आठ भागीले शंभरचा दुसरा घात मला सांगा याचा अर्थ काय एकशे आठ भागिले शंभरचा दुसरा घात याचा अर्थ एकशे आठ भागिले शंभर दोन वेळा लिहायचे आणि गुणाकार करायचा दोन वेळा का लिहायचे कारण इथे दुसरा घातांक आहे म्हणजे बघा एकशे आठ भागिले शंभर गुणिले परत एकशे आठ भागिले शंभर येते का लक्षात आता काय करणार आता हे सगळे शून्य शून्य कॅन्सल करणार एक दोन तीन चार हे बघा एक दोन तीन चार सगळे शून्य कॅन्सल उरलं काय एकशे आठ गुणिले एकशेआठ एकशेआठ गुणिले आठ एक जर तुम्ही केलं कॅल्क्युलेट तर ते येतं अकरा हजार सहाशे चौसष्ट अकरा हजार सहाशे चौसष्ट तुमचं उत्तर काय आलं अकरा हजार सहाशे चौसष्ट ती आली रास पण तुम्हाला रास विचारली आहे काय रे परीक्षेमध्ये पहिला ऑप्शन असतो अकरा हजार सहाशे चौसष्ट लगेच मार्क करून टाकता चूक तुम्हाला रास नाही विचारले तुम्हाला विचारली चक्रवाढ व्याज किती चक्रवाढ व्याज किती हे विचारलंय अकरा हजार सहाशे चौसष्ट रास आली मला सांगा राशीचा फॉर्म्युला काय आहे इथे लिहितो रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर आहे की नाही मुद्दल अधिक व्याज रास किती आली तुमची अकरा हजार सहाशे चौसष्ट मुद्दल किती आहे मुद्दल आहे दहा हजार बरोबर आहे की नाही प्लस व्याज आता हे दहा हजार इकडे जाणार अकरा हजार सहाशे चौसष्ट वजा दहा हजार किती येतं एक हजार सहाशे चौसष्ट ते झालं व्याज व्याज म्हणजे आपलं चक्रवाढ व्याज चालू आहे ना एक हजार सहाशे चौसष्ट हे झालं तुमचं उत्तर लक्षात येते का सांगा हे तुमचं उत्तर आहे कारण तुम्हाला रास जी मिळाली त्या राशीतून जर तुम्ही मुद्दल वजा केली तर तुम्हाला व्याज मिळणार लक्षात येते का जी पण रास मिळेल त्यातून मुद्दल मायनस करून टाकायची तुम्हाला उत्तर मिळेल कारण चक्रवाढ व्याजाचं सूत्र डावीकडे काय असतं डावीकडे चक्रवाढ व्याज नाही लिहिलेलं असतं डावीकडे असते रास लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न बघूया वेगवेगळे प्रश्न आपण घेऊ आता चक्रवाढ व्याजावर बघा आता बघा इथे प्रॉब्लेम बघा काय तीस लाख तुम्हाला मुद्दल दिलेली आहे दस तसे बारा चाला हे पण सिंपल आहे पण अरे वर्ष काय दिलेत बघा दोन पूर्णांक एकशे तीन दोन पूर्ण इथे चुकणार दोन पूर्णांक एकशे तीन दिलेला आहे आता दोन पूर्णांक एकशे तीन घात जर घेतला इंडेक्स घेतला येणार का मला सांगा एखाद्या संख्येचा दोन पूर्णांक एकशे तीन घात किती चूक आहे जमणारच नाही मग त्यावेळेला काय करायचं बां बघा आपलं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये व्यवस्थित मांडायचं आता सूत्र काय मला सांगा डावीकडे काय असतं डावीकडे असते रास आता राहिले की नाही लक्षात रास बरोबर मला सांगा काय आहे सूत्रामध्ये रास बरोबर पी बरोबर टी कंसात वन प्लस आर बाय हंड्रेड रेस टू टी आहे की नाही हे बघा आर बाय हंड्रेड रेस टू टी आहे आता टी मी दोन पूर्ण का एकशे तीन ना घेऊ शकत तर काय करायचं त्यातला हा दोन आहे ना तो इथं घ्यायचा फक्त दोन घ्यायचा इथे फक्त दोन घेतला मी नंतर परत अजून एक ब्रॅकेट बनवायचा वन प्लस आर बाय हंड्रेड घ्यायचं लक्षात ठेवा मी काय सांगतोय आणि हा जो एकशे तीन उरलेला आहे अपूर्ण अंकाचा तो एकशे तीन इथे त्याला गुणायचं म्हणजे मी वेगळा पेन वापरतो तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात राहील हे जे एकशे तीन आहे ते वरती इथे गुणायचं एवढं लक्षात ठेवा लिहून ठेवा अंडरलाईन करा टेबल करा त्याचा बॉक्स करा पण हे लक्षात ठेवा मग आता जर मी सोडवलं मी जर मांडलं याच्यामध्ये काय येणार बघा पी किती आहे तीस लाख तीस लाख ठीक आहे कंसामध्ये वन प्लस आर बाय हंड्रेड वन प्लस आर किती आहे आर आहे बारा बारा छेद शंभर त्याचा कितवा घात त्याचा दुसरा घात परत एक ब्रॅकेट वन प्लस आर किती आहे आर आहे बारा बाराला कितीने गुणणार एकशे तीन ने बघा इथे भागिले शंभर त्याचा काहीच घात नाही सोडूया आपण आता हे तीस लाख एकशे बारा छेद शंभर येणार की नाही एकशे बारा छेद शंभर त्याचा दुसरा घात परत या कंसामध्ये इथे काय येणार तीन एके तीन तीन चोक बारा म्हणजे एक अधिक चार छेद शंभर एक अधिक चार शंभर ते काय येणार एकशे चार छेद शंभर सिंपल आहे की नाही बघा आता तीस लाख गुणिले आता एकशे बाराशे शंभरचा दुसरा घात म्हणजे दोन वेळा लिहिणार एकशे बारा चे शंभर परत एकशे बारा छेद शंभर परत एकशे चार छेद शंभर आता बघा किती शून्य कट करू शकतो मी एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा कट झाले आता काय उरलं तीन गुणिले एकशे बारा गुणिले एकशे बारा गुणिले एकशे चार एवढा मोठा प्रश्न विचारला नाही फक्त जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं थर्टी नाईन थर्टीन सेवन ट्वेंटी एट एवढी मोठी रास येते पण तुम्हाला रास विचारली आहे का नाही तुम्हाला काय विचारलंय चक्रवाड व्याज किती मला सांगा जर चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर काय करावं लागेल या राशीतून ही जी रास आहे एकोणचाळीस लाख याच्यातून तीस लाख मला वजा करावी लागतील काय उत्तर येणार नऊ लाख तेरा हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे चक्रवाड व्याज किती येणार नऊ लाख पुढे दिलेला आहे तेरा हजार सातशे अठ्ठावीस रुपये हे झालं चक्रवाड व्याज कारण का व्याज काढण्यासाठी राशीतून मायनस काय केली मायनस केली मुद्दल मग तुम्हाला काय मिळेल तुम्हाला मिळेल व्याज लक्षात येते का आता हा प्रश्न जरासा असा क्लिष्ट होता मोठा होता तुम्हाला एक पूर्णांग एकशे तीन देतील म्हणजे सोपं करतील तुमच्यासाठी पण कसं करायचं हे लक्षात पाहिजे तुम्हाला येत्या लक्षात पुढचा प्रश्न पाहू आता आता पुढचे प्रश्न पण खूप सोपे आहेत बघा पुढचे प्रश्न हे बघा अशा स्वरूपाचा प्रश्न आपण सिम्पल इंटरेस्ट मध्ये पण घेतलेला आहे एका व्यक्तीने अठरा हजार रुपये चक्रवाट व्याजाने तीन वर्षांसाठी दिली किंवा तीन वर्षासाठी घेतली कर्जाने जर व्याजाचं जर प्रत्येक वर्षी बदलत असेल आठवा तो प्रश्न पहिल्या वर्षी पाच टक्के दुसऱ्या वर्षी दहा टक्के तिसऱ्या वर्षी वीस टक्के तर तीन वर्षानंतरच टोटल व्याज किती काय करायचं बघा रास कारण डाव्या बाजूला रासच असते पी कंसात वन प्लस आर बाय हंड्रेड आहे की नाही आर किती आहे बरं पहिल्या पहिल्या वर्षासाठी आर आहे पाच टक्के म्हणजे इथे येणार पाच भागीले शंभर सिंपल दुसऱ्या वर्षासाठी किती आहे दहा आहे दहा भागिले शंभर हे बघा इथे दहा आहे आणि तिसऱ्या वर्षासाठी किती आहे वीस टक्के म्हणजे एक प्लस वीस भागीले शंभर येते की नाही सांगा सोपं आहे की नाही हे उलट सोडून आता किती सोपं झालं इथे पीच्या जागी मी काय लिहितो पीच्या जागी लिहितो अठरा हजार हे बघा इथे मी हे खोडतो आणि पीच्या जागी घेतो अठरा हजार म्हणजे रास बरोबर अठरा हजार आणि हे सगळं सोडवायचं आता काय येणार उत्तर अठरा हजार गुणिले एक अधिक पाच छेद शंभर म्हणजे एकशे पाच छेद शंभर हे सगळ्यांना जमतंय ना शंभर एके शंभर अधिक पाच एकशे पाच गुणिले एकशे दहा छेद शंभर गुणिले एकशे वीस छेद शंभर तीन शून्य एक दोन तीन एक दोन तीन इथे परत एक दोन एक दोन काय येणार बघा उत्तर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं अठरा गुणिले एकशे पाच गुणिले अकरा गुणिले बारा भागिले दहा त्याचं उत्तर येतं प्रश्न क्रमांक अठराचं त्याचं उत्तर येणार चोवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस हे बघा मी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे नंतर तुम्ही कॅल्क्युलेटर किंवा स्वतः करू शकता चोवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस पण का ही काय झाली ही झाली रास तुम्हाला काय विचारलंय चक्रवाढ व्याज किती मला सांगा चक्रवाढ व्याज काढण्यासाठी मला काय करावं लागेल चोवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे राशीतून काय वजा करावं लागेल मुद्दल बुद्दल किती आहे अठरा हजार अठरा हजार जर मी वजा केली तर किती येणार सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस बघा सिक्स नाईन फोर एट इज आन्सर सिंपल आहे की नाही काळजी करू नका हेच थोडे क्लिस्ट आहेत कॅल्क्युलेशन पण तुम्हाला कॉन्सेप्ट कळले पाहिजेत कॅल्क्युलेशन काय तुम्ही नंतर करू शकाल आता पुढे काही कॅल्क्युलेशन नाहीयेत आता सगळ्या फॉर्म्युला बेस्ड आहेत लक्ष द्या व्यवस्थित पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक एकोणीस आता बघा कसा प्रश्न म्हटला हा एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात आठपट होते तीन वर्षात आठपट तर व्याजाचा दर किती सूत्र बघा व्याजाचा दर किती विचारलाय शंभर आता पट किती होते बघा पट होती आठ आठ एकशे टी आहे पटचा एकशे टी घात आहे टी किती आहे तीन वर्ष म्हणजे एकशे तीन वजा एक मला सांगा कुठल्याही संख्येचा एकशे तीन घात असेल तर काय करायचं ते असतं घनमूळ घ्यायचं असतं त्याच्यामध्ये जर एकशे दोन घात असता तर घेतलं असतं वर्गमूळ एकशे तीन घात आहे तर घ्यायचं घनमूळ मला सांगा आठचं घनमूळ किती आठचं घनमूळ किती आठचं घनमूळ दोन दोन वजा एक म्हणजे शंभर गुणिले एक किती येणार शंभर व्याजाचा दर म्हणजे आर किती आला शंभर तेच विचारलेलं आहे सिंपल जाऊया पुढचा प्रश्न घेऊया हे पहा असे प्रश्न पण विचारले जातात एका रकमेचे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज त्रेसष्ट दोन वर्षांचे सरळ व्याज साठ तर व्याजाचा दर किती एकदम टिपिकल प्रश्न आहे परीक्षांमधला सूत्र आता दोन दोन वर्षांचं आहे म्हणून सूत्र पण त्या पद्धतीनेच असणार फक्त व्यवस्थित लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये दोन दोन वर्षाचं आहे म्हणून मी बघा दोनशे केलेलं आहे गुणलेला आहे लक्षात ठेवा शंभर नाहीये ते दोनशे गुणलेलं आता डायरेक्ट सूत्र व्याजाचा दर दोन वर्षांचे चक्रवाट व्याज किती त्रेसष्ट दोन वर्षांचे सरळ व्याज किती साठ दोन वर्षांचे सरळ व्याज किती साठच कारण हेच खाली घेतलं गुणिले दोनशे सिंपल विचारलं जातं तीन वर्षांचा नाही विचारलं जात तो क्लिष्ट होऊन जातो टॉपिक किंवा तो ते गणित ते खूप खूप डिफिकल्ट होऊन जातं त्रेसष्ट वजा साठ भागीले साठ गुणिले दोनशे आता बघा तीन भागिले साठ गुणिले दोनशे शून्य शून्य कॅन्सल तीन के तीन तीन दोन्ही सहा बे के बे, बे दहा वीस उत्तर किती आलं दहा म्हणजे व्याजाचा दर किती आला दहा सिम्पल सूत्र आहे फक्त सूत्र लक्षात ठेवा टिपिकल प्रश्न आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हे परीक्षेत विचारले जातात फक्त हे माहीत नसल्यामुळे सोडवता येत नाही आणि सूत्र तर पाठ कराच दहा वेळा लिहून काढा ना पाठ होतीलच जाऊया आपण पुढचा प्रश्न घेऊया हे पाहता याच्यामध्ये पण दोन वर्षांच घेतलंय एका रकमेचे दशे वीस दराने म्हणजे परसेंट पर रेट ऑफ इंटरेस्टने दोन वर्षांचे व्याज तेराशे वीस तर त्याच रकमेचे त्याच दराने त्याच मुदतीचे सेम रेट ऑफ इंटरेस्ट सेम टाईम असेल तर सरळ व्याज किती होईल डायरेक्ट सूत्र बघा काय आहे ह्या सूत्रामध्ये सबस्टूट करायचं व्याज किती होते बघा तेराशे वीस इथे दिलेलं आहे तेराशे वीस मी ते लिहितो तेराशे वीस बर सरळ व्याज किती असं विचारलंय इथे लिहितो मी सरळ व्याज मला माहित नाहीये किती आहे सरळ व्याज बरोबर दोनशे अधिक दर दर किती आहे बरं दर आहे वीस दोनशे अधिक वीस भागिले दोनशे चला सोडूया आपण तेराशे वीस भागिले सरळ व्याजला मी सिंपल इंटरेस्ट म्हणतो बरोबर दोनशे वीस भागिले दोनशे तिरकस गुणाकार करायचा तेराशे वीस गुणिले दोनशे हे बघा तेराशे वीस गुणिले दोनशे बरोबर सिंपल इंटरेस्ट गुणिले दोनशे वीस देश। देश। सिंपल इंटरेस्ट गुणिले दोनशे वीस दोनशे वीस खाली येणार आहे आता दोनशे वीस खाली आल्यावर मी सोडवतो इथे तेराशे वीस गुणिले दोनशे भागिले दोनशे वीस खाली येणार आपल्याला काय मिळणार सिंपल इंटरेस्ट मिळणार चला शून्य शून्य कॅन्सल करूया बावीस एके बावीस बावीस संघ बत्तीस असे सहा गुणिले दोनशे किती येणार बाराशे बाराशे बरोबर सिंपल इंटरेस्ट तुम्हाला तेच विचारले त्याच दराने त्याच मुदतीचे सरळ व्याज किती ते सरळ व्याज येणार बाराशे आहे की नाही सिम्पल सांगा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि ते पण का लक्षात ठेवायचं त्याच्यावर तुमचं भवितव्य आहे फॉर्म्युले लक्षात ठेवून जर लगेच प्रश्न सुटत असेल इतर मुलांपेक्षा जर तुम्हाला वीस पंचवीस सेकंद कमी लागत असेल तीस सेकंद एक मिनिट कमी लागत असेल त्या वेळात दुसरे प्रश्न सोडवता येतात जे तुम्हाला खूप बेनिफिशियल राहणार पोस्ट काढण्यासाठी कारण हा खेळ तुमचा ऍक्युरेसीचा त्याचा पण आहे अॅक्युरेसी सोबत टाईमचा पण आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा आता आता हे दोन प्रश्न तर आवडतेच आहेत आयोग असू द्या कुठलाही किंवा कुठलीही एक्झाम घेणारी व्यक्ती असू द्या कुठलीही एक्झाम घेणारी बॉडी असू द्या त्यांचा हा आवडीचा प्रश्न आहे बघा काय म्हटले एका व्यक्तीने दसा दशे पाच जराने चाळीस हजार रुपये दोन वर्षांच्या मुदतीने सरळ व्याजाने कर्जावर घेतले म्हणजे नॉर्मल सिंपल इंटरेस्टने कर्जावर घेतले त्या व्यक्तीने पण जर हेच कर्ज चक्रवाढ व्याजाने घेतलं असतं कंपाऊंड इंटरेस्टने घेतलं असतं तर दोन्ही प्रकारच्या व्याजामध्ये किती रुपयांचा फरक पडला असता ऑब्विस आहे सिंपल इंटरेस्टने जर पैसे घेतले तर काहीतरी मला रक्कम द्यावी लागेल जर तीच रक्कम कंपाऊंड इंटरेस्टने घेतली असती मुद्दल तर मला सांगा व्याजाचा सा दर सेम ठेवून एकूण व्याज वाढलं असतं की नाही फरक पडला असता की नाही तोच फरक विचारलाय किती रुपयांचा फरक पडला असता सिम्पल आहे बघा एक सूत्र सिम्प सूत्र बघा किती सिंपल आहे प्रश्न किती मोठा आहे आणि एक्सप्लेनेशन खूप छोटा असणार आहे डायरेक्ट फरक काढू शकतो आपण फरक बरोबर पी किती आहे बरं पी किती आहे पी आहे चाळीस हजार चला चाळीस हजार गुणिले आर भागिले शंभर आर किती आहे बरं आर 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 आहे पाच पाच भागिले शंभर त्याचा कितवा घात आहे त्याचा आहे दुसरा घात चला सोडूया आपण चाळीस हजार पाच चा वर्ग पंचवीस शंभरचा वर्ग शंभर वर दोन शून्य अजून बरोबर ना शंभरचा वर्ग म्हणजे हे जे दोन शून्य अजून दोन शून्य वाढणार एक दोन तीन चार एक दोन तीन चार पंचवीस गुणिले चार किती आलं शंभर किती रुपयाचा फरक पडला असता शंभर रुपयाचा बघा प्रश्न किती मोठा वाटतो एक्सप्लेनेशन किती छोट आहे ही कमाल आहे हे माहिती असण्याची नाही तर तुम्हाला काय करावं लागलं असं माहितीये सिम्पल इंटरेस्ट वेगळा काढावा लागला असता कंपाऊंड इंटरेस्ट वेगळा काढावा लागला असता मग त्याचा फरक शंभर आला असता कोणी सांगितलं एवढं करा डायरेक्ट फॉर्म्युला पाठ देतोय मी फॉर्म्युला तुम्हाला इझी करून पुढचा बघूया आपण प्रश्न आता शेवटचा प्रश्न आहे हा प्रश्न क्लास वनच्या परीक्षांमध्ये विचारला गेलाय ऑलरेडी पुढे जाऊन गट गटकामध्ये विचारला जाणार काय म्हंटल बघा जे आहे तेच आहे मागच्या प्रश्नासारखंच फक्त तीन वर्षाच्या मुदतीने घेतलं सरळ व्याजाने घेतलं जर ते चक्रवाढ व्याजाने घेतलं असतं तर किती रुपयाचा फरक पडला असता सेम प्रश्न आहे वाचून घ्या आता याचा फॉर्म्युला काय आहे हा फॉर्म्युला आहे या करायचं बरोबर आता फरक विचारलाय मी डायरेक्ट फरक लिहितो फरक बरोबर तीन गुणीले पी पी किती आहे बरं पी आहे दहा हजार मला सांगा तीन गुणिले दहा हजार डायरेक्ट तीस हजार लिहितो ना आर आर किती आहे दहा दहा भागिले शंभर त्याचा कितवा घात आहे बरं त्याचा दुसरा घात आहे प्लस मध्ये प्लस लक्षात ठेवा परत पी आलाय पी किती आहे दहा हजार मी दिली तो दहा हजार गुणिले कंसामध्ये आर भागिले शंभर आर किती आहे दहा दहा भागिले शंभर त्याचा कितवा घात आहे तिसरा घात आहे घाबरायचं गा नाही कंसामध्येच तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता कट करू शकता हे बघा शून्य शून्य कॅन्सल का का काय बघा आता तीस हजार गुणिले एक भागिले दहाचा वर्ग एक भागिले शंभर एकचा वर्ग एक दहाचा वर्ग शंभर खाली शंभर लिहिलं प्लस इकडे आहे दहा हजार गुणिले इथे पण शून्य शून्य कॅन्सल एक भागिले दहाचा घन गान, दहाचा घन किती असणार एक हजार बघा किती सिंपल आहे कॅल्क्युलेशन कॅन्सल करूया आपण शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल इथे किती आलं तीनशे नंतर प्लस एक दोन तीन एक दोन तीन किती आलं दहा तीनशे अधिक दहा किती येतं सांगा तीनशे दहा सिम्पल आहे की नाही सांगा फरक किती आला तीनशे दहाचा लक्षात ठेवा असे प्रश्न विचारले जाणार फ्युचरमध्ये म्हणून आत्ताच व्यवस्थित करून ठेवा हा टॉपिक तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून हा टॉपिक घेतला कारण तुम्ही जे प्रेम देताय तुमचे मी कमेंट्स वाचून खरंच सांगतो आम्ही आम्हाला एवढं छान वाटतं की एवढे प्रेम करतात विद्यार्थी आमच्यावर पण आम्ही पण पोट देण्याचा प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट पोचावं जे मुलं डिझर्व्ह करतात त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि आमच्या छोट्याशा या खारीच्या वाट्यातून कुठल्या तरी विद्यार्थ्याची पोस्ट निघावी हे आमचं खरंच आम्हाला वाटतं आणि थँक्यू सो मच आमच्यावर विश्वास ठेवला असेच व्हिडिओ पाहत राहा असंच आम्हाला लाईक करत राहा थँक्यू सो मच कीप वॉचिंग कीप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट